यानंतर सुरुवात करूयात स्पीड न्यूजला. चीनच्या कुरापती अजूनही सुरूच असल्याचं दिसून येतं. या चकमकीनंतर आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भारतातील पायाभूत सुविधा, बँकिंग आणि माहिती क्षेत्रातील सायबर स्पेसमध्ये चीनकडून सायबर हल्ल्यांचं प्रमाण वाढलंय. गेल्या 4-5 दिवसांमध्ये चीनकडून 40,300 सायबर हल्ले झाल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात मंगळवारी 3,214 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर काल 1,248 नव्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यातील 75 मृत्यू हे गेल्या 48 तासातील आहे. दरम्यान राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता 1,39,000 गेली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका आता मिशन युनिव्हर्सल टेस्टिंग हाती घेणार आहे, त्यामुळे लवकरच 1,00,000 अँटीजेन टेस्टिंग किट उपलब्ध होणार आहे. या किटच्या माध्यमातून फक्त अर्ध्या तासाच्या आत कोरोनाचा अहवाल कळू शकणार आहे. खासगी रुग्णालयांनाही या रुग्णालयांनी सुद्धा या किट मागवाव्यात अशा सूचना करण्यात आलेल्या आहेत. एकीकडे 70 रुग्ण पळून गेल्याची घटना घडली आहे, तर दुसरीकडे 8 जूनला मुंबई महापालिकेनं रुग्णालयांना दिलेल्या आदेशांची पायमल्ली केल्याचं दिसून येत आहे. 8 जून रोजी एक परिपत्रक काढून महापालिकेनं सर्व रुग्णालयांना त्यांच्याजवळील रुग्णांची आकडेवारी पालिकेला बिनचूक कळवावी असं सांगूनही आकडेवारीमध्ये घोळ कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण अजूनही महापालिकेला मुंबईतील रुग्णालयं सहकार्य करत नसल्याचं दिसत आहे. दुपारी 3:44 मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून कर्जतसाठी लोकल सुटली, तेव्हा जी गर्दी होती तीच गर्दी गाडीनं ठाणे रेल्वे स्थानक सोडल्यानंतर सुद्धा कायम होती. लॉकडाऊनच्या आधी ज्याप्रमाणे लोकलला गर्दी व्हायची त्याचप्रमाणे आजही अशीच गर्दी रेल्वेमध्ये होते आहे. या लोकलमधील एक व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय. प्रवाशांनी रेल्वेचा डबा तुडुंब भरलाय. कल्याण डोंबिवलीहून कल्याण शिळफाटा मार्गे मुंबईला कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांनी वर्क फ्रॉम होम काम करावं असा उपरोधिक टोला प्रशासन आणि सरकारला विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी लगावलाय. कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्याकरता कल्याण डोंबिवली दौऱ्यावर आल्यानं त्यांनी या सगळ्या शिळफाटाच्या वाहतूक कोंडीचा फटका त्यांना बसला आणि त्यानंतर त्यांनी सरकारवर टीका केली. मुंबईमध्ये कोरोनाची लक्षणं असेल तरच बेड मिळणार आहेत. एखाद्या अशाला गरज नसलेल्या रुग्णाला बेड दिल्यास ॲडमिशन रद्द करावी असे स्पष्ट आदेश देण्यात आलेले आहेत. उपायुक्त त्याचबरोबर सहाय्यक आयुक्तांनी त्याच्यासाठी 48 तासांमध्ये सगळ्या रुग्णालयांची पाहणी केली असे आदेशसुद्धा देण्यात आलेले आहेत. पालघरमधल्या वाडा नगरपंचायतीच्या एका अभियंत्याला कोरोनाची लागण झाल्याचं तपासणी अहवालानंतर पुढे आलेलं आहे. तर वाडा शहरातील एका खासगी डॉक्टर आणि त्याच्या पत्नीला देखील कोरोनाची लागण झाल्याचं तपासणीमध्ये स्पष्ट झालं आहे. दरम्यान यानंतर आता त्यांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दौंड तालुक्यातल्या पाटसमधील 4 खासगी डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान दौंड तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना खासगी डॉक्टर कोरोनाबाधित आढळून येत असल्यानं त्यांच्याकडे तपासणीसाठी गेलेल्या नागरिकांची मात्र चिंता वाढली आहे. सोलापुरात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या संख्येमध्ये घोळ झाल्याचं उघड झालं आहे. सोलापुरातील 39 मृत्यूंची माहितीच प्रशासनाला देण्यात आली नव्हती. शहरातील खासगी आणि शासकीय रुग्णालयानं मृत्यूंची माहिती न दिल्यानं आकडेवारी चुकल्याची कबुली महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली आहे. कोरोनानं मृत्यू झाल्यानं महानिर्मिती कर्मचाऱ्यांच्या वारसांना 30 लाखांचं सानुग्रह अनुदान दिलं जाणार आहे, तसा निर्णय ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी जाहीर केलाय. कंत्राटी कामगार, सुरक्षा रक्षक यांचाही कर्तव्य बजावताना कोरोनाने मृत्यू झाला, तर त्यांच्या वारसांना 30 लाख रुपये दिले जाणार आहेत. पण हा निर्णय कितपत संयुक्तिक आहे यावर चर्चा सुरू झालेली आहे. भुसावळच्या बोदवड शहरासोबतच आता ग्रामीण भागात सुद्धा कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. तालुक्यातील करंजी इथल्या 39 वर्षांच्या पॉझिटिव्ह रुग्णाचे नातेवाईक असलेल्या 60 जणांचे अहवाल काल आले आणि त्यापैकी 20 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 40 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. अंबरनाथ शहरामध्ये कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन करण्यात आलंय, तर बदलापूर शहरामध्ये देखील येत्या काही दिवसांमध्ये लॉकडाऊन होण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे उल्हासनगर शहरामध्ये देखील कोरोनाचं संकट अधिकच घट्ट होत आहे. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचा मतदारसंघ असलेल्या येवल्यामध्ये कोरोनानं थैमान घालायला सुरुवात केली असून एका दिवसामध्ये इथं 16 नवे रुग्णांची भर पडल्यामुळे खळबळ उडाली आहे. रुग्णांची वाढती संख्या पाहता मोठ्या प्रमाणावर जनता कर्फ्यूची अंमलबजावणी करावी अशी मागणी होऊ लागली आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होते. 22 जूनच्या रात्री प्राप्त झालेल्या अहवालानुसार 8 नवीन रुग्णांना कोरोनाची लागण झाली. यामध्ये औरंगाबाद इथून आलेल्या वसमत क्वारंटाईन सेंटरमधील 1 व्यक्ती तर मुंबई इथून आलेले 5 व्यक्ती आणि 2 मुलांचा समावेश आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता भंडारा जिल्हा कारागृह वर्ग 1 कैद्यांना विधी सेवा प्राधिकरणातर्फे मोफत वकील सेवा पुरवण्यात येणार आहे। सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेनुसार मुंबई उच्च न्यायालयांतर्गत स्थापित हाय पॉवर कमिटीच्या निर्देशानुसार कच्च्या कैद्यांना तात्पुरत्या जामिनावर सोडण्याचे आदेश प्राप्त झाले। नवी मुंबईच्या कोपरखेरणेमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे, त्यामुळे काही तरुणांनी पुढे येत कोरोनाचं मोफत मास्क स्क्रीनिंग केलेलं आहे। स्थानिकांच्या पाठपुराव्यामुळे महापालिकेच्या शाळांमध्ये कोविड-19 मास्क स्क्रीनिंग शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यामुळे या सगळ्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे। मसाल्यांच्या व्यापारासाठी प्रसिद्ध असलेला मुंबईतील लालबाग मार्केट आजपासून 5 दिवस बंद राहणार आहे। कोरोनाचे रुग्ण आढळल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे। मुंबईसह राज्यामध्ये कोरोनाची टेस्टिंग कमी होत असून ते धक्कादायक असल्याचा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातल्या पत्रकार परिषदेमध्ये केलाय। देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यामध्ये टेस्टिंग कमी होत असल्याचा आरोप सरकारवर केलाय। एकीकडे देवेंद्र फडणवीसांनी राज्यात कोरोना टेस्टिंग कमी होत असल्याचा आरोप केलेला आहे, तर दुसरीकडे अजित पवार यांनी मात्र राज्यात अधिक टेस्ट होत असल्यामुळे रुग्णसंख्या वाढते असं म्हटलंय, तर सरकार समाधानी होत नाही तोपर्यंत शाळा सुरू होणार नसल्याचं त्यांनी मुंबईतल्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं। खतांच्या दुकानामध्ये खतांचा दर साठ्याचा फलक लावणं अनिवार्य असल्याची माहिती कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे। ज्या कृषी सेवा केंद्रावर दर साठ्याचे फलक नसतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचं दादा भुसे यांनी कोल्हापुरात स्पष्ट केलंय। राज्यात सर्वत्र वीज ग्राहकांना अधिक बिल येत आहेत आणि त्यावर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्पष्टीकरण दिलंय। लॉकडाऊनमध्ये कुणाचंही रिडिंग घेण्यात आलं नाही, सरासरीनुसार बिल देण्यात आल्याचं नितीन राऊत यांनी सांगितलं। मराठा आरक्षण प्रकरणी 7 जुलैला सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारनं स्थापन केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली। या बैठकीमध्ये उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, उपसमितीचे सदस्य एकनाथ शिंदे, दिलीप वळसे पाटील, बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार उपस्थित होते। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून खासदार संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय। येत्या काही दिवसातच वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये SC/BC कोट्यातून प्रवेश विरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये 7 जुलैला सुनावणी असून त्याबाबत शासनाने अधिक गांभीर्य दाखवण्याची गरज असल्याचं संभाजीराजेंनी पत्रात म्हटलंय। 2019 विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी भाजपसोबत सत्तेत बसण्यासाठी तयार होती, त्यातील एका बैठकीला आपण स्वतः हजर होतो असा धक्कादायक खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी केलाय। सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमच्या बाजूने असता तर आपण आणि अजित पवारांचे सरकार 100% टिकलं असतं असा दावाही त्यांनी केलाय। SRAतील स्वतंत्र कक्ष कायदेशीर चौकट मोडणारा असल्यानं तो निर्णय तत्काळ रद्द करण्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय। स्वतंत्र कक्ष गठीत करणं हे विधिमंडळाच्या अधिकारांवर गदा आणण्याचा प्रकार तर आहेच, शिवाय यातून न्यायालयाचा अवमान सुद्धा होतो, याकडे देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष वेधलंय। मनसे नेते अमित ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली। आशा वर्कर्सच्या समस्या मांडण्यासाठी त्यांनी ही भेट घेतली आहे। आशा वर्कर्सचं मानधन 1,500 वरून 4,000 करा अशी मागणी त्यांनी केलेली आहे। काँग्रेसचं समाधान झाल्याचं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलेलं आहे, तो विषय संपल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा स्पष्ट केलंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीमध्ये राष्ट्रवादीची चर्चा नसते असंही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यामध्ये 5 चिमुकलींचा बुडून मृत्यू झालाय। पाझर तलावामध्ये या 5ही मुली पोहण्यासाठी गेल्या होत्या पण पाण्याचा अंदाज न आल्यानं त्यांचा बुडून मृत्यू झालाय। अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा तालुक्यातल्या बाबुर्डी इथं एका शेततळ्यामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या 4 सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू झालाय। उत्तर प्रदेशातल्या काही कुटुंब एका गुराळावर कामाला आहेत, ही मुलं आई वडिलांची नजर चुकून पोहण्यासाठी गेली पण पाण्याचा अंदाज न आल्यानं चौघांचाही बुडून मृत्यू झाला। औरंगाबाद इथं आर्थिक विवंचनेतून शिक्षिकेनं आत्महत्या केली, हप्ते फेडणं अशक्य झाल्यानं आत्महत्या केल्याची माहिती आहे। वेतन कमी झाल्यानं शिक्षिका आर्थिक संकटात सापडली होती। अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे बाजार समिती लेखा परीक्षण अहवालात भ्रष्टाचार केल्याचं उघड झालंय। चौकशीअंती बाजार समिती संचालक मंडळ दोषी आढळल्यानं कृषी आणि पणन मंडळाकडून कारवाई करण्याचं पत्र जारी करण्यात आलंय। यावरून सहाय्यक निबंधकांनी अखेर समिती बरखास्त करून प्रशासकाची नेमणूक, उपस्थितांनी हिंमत करून त्याला सरणावरून कसंबसं बाहेर काढलं पण सरणावरून बाहेर काढताच त्यानं लोकांचा डोळा चोकून जवळच असलेल्या विहिरीत उडी घेऊन आपलं जीवन संपवलं।
औरंगाबादेतील सिद्धार्थ प्राणी संग्रहालयातील करीना वाघिणीची तब्येत बिघडली आहे। 6 वर्षांच्या वाघिणीवर सध्या उपचार सुरू आहेत। गेल्या 2 दिवसांपासून वाघिणीने खाणं सोडलंय, त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून वाघिणीची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे। कोरोना टेस्टचा रिपोर्ट आज येणार असल्याची माहिती आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांनी दिली आहे। समुद्रपूर तालुक्यातील ताडगावच्या जंगल शिवारामध्ये काम चालू असताना बिबट्या मृतावस्थेमध्ये आढळून आला। मार्किंगचं काम सुरू असताना नाल्यामध्ये मृतावस्थेमध्ये बिबट्या दिसला। यावेळी वरिष्ठांना माहिती देत अंत्यसंस्कार करण्यात आले। वाशिम जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस पडूनही अनेक कंपन्यांच्या कमी गुणवत्तेच्या बियाण्यांमुळे पेरणी केलेल्या शेतामध्ये सोयाबीनची समाधानकारक उगवण झाली नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागते आणि या दुबार पेरणीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना शासनानं आर्थिक मदत देऊन बोगस बियाणं कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीनं करण्यात आली आहे। चक्रीवादळानं कोकणातल्या नागरिकांचं नुकसान झालंय, त्यातच पंचनाम्यामध्ये घोळ झाल्यानं रत्नागिरी जिल्ह्यातल्या हरणे ग्रामपंचायतीला घेराव घालण्यात आला। ग्रामस्थांनी सुमारे 4 तास घेराव घातला। गावामध्ये बैठकीसाठी आलेल्या तहसीलदारांना ग्रामस्थांनी चांगलंच फैलावर घेतलं। अशात अंशतः नुकसान झालेल्या नागरिकांचं पूर्णतः नुकसान झाल्याची पंचनाम्यामध्ये नोंद करण्यात आली आहे, तर ज्यांचं नुकसानच झालं नाही अशा नागरिकांना 1.5 लाखांची मदत करण्यात आलेली आहे। वर्ध्यामध्ये दरवर्षीच बियाण्याच्या दरामध्ये वाढ होते, पण यावर्षी सोयाबीनच्या बियाण्यामध्ये एका थैलीमागे 200 ते 300 रुपयांची वाढ झालेली आहे। दुबार पेरणीचं संकट समोर असताना साठेबाज आणि दुकानदारांनी ज्यादा दरानं सोयाबीनची विक्री सुरू केली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच फसवणूक होते आहे। यवतमाळमध्ये सोयाबीनच्या बियाण्यांची उगवण न झाल्यामुळे जिल्ह्यातील शेकडो शेतकरी अडचणीत सापडलेले आहेत। याबाबत शेतकऱ्यांनी कृषी विक्रेते आणि कृषी विभागाकडे तक्रारही केली, मात्र शेतकऱ्यांच्या तक्रारीला केराची टोपली दाखवली जाते आहे, त्यामुळे कृषी विक्रेत्यांच्या मनमानीपुढे शेतकरी हवालदिल झालाय। जळगावातील यावल तालुक्यामध्ये कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी गेल्या आठवड्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पिकांची पेरणी केली होती, पण सध्या पावसानं दडी मारली आहे। त्यामध्ये कडक उन्हामुळे उगवलेलं लहान पीक जळण्याच्या मार्गावर आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं नाहक नुकसान होत आहे। म्हणून या सगळ्यामध्ये नाविलाज म्हणून आता शेतकऱ्यांनी दुबार पेरणीचं संकट त्यांच्या डोळ्यासमोर दिसत आहे। सांगलीमध्ये कृष्णा घाटच्या 19 गावांना वनविभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। जून महिना हा मगरींच्या प्रजननाचा काळ आहे, त्यामुळे नदीपात्रामध्ये असणाऱ्या मगरी अंड्यांच्या आणि पिल्लांच्या संरक्षणासाठी नदी किनाऱ्यावर येत असतात। तसंच अनेक मगरींनी घातलेल्या अंड्यातून पिल्लं बाहेर येत असतात। या पिल्लांच्या आणि अंड्यांच्या रक्षणासाठी मगरी आक्रमकपणे वावरत असतात, त्यामुळे अशा मगरींपासून गावकऱ्यांनी सावध राहावं असं आवाहन वनविभागानं केलं आहे। अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर खरीपाची पेरणी केली आहे। समाधानकारक पाऊस पडल्यानं जिल्ह्यामध्ये आतापर्यंत जवळपास 35% जास्त खरीपाची पेरणी झाली आहे, मात्र काही ठिकाणी बोगस बियाण्यांमुळे पेरणी केलेली बाजरी आणि सोयाबीन उगवलेलं नाही आहे, त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणावर सोयाबीनच्या बोगस बियाण्यांची विक्री झाली आहे। पेरणीनंतर शेतातील सोयाबीनचं पीक उगवलंच नाही आहे, यावर काही शेतकऱ्यांनी दुबार पेरणीही केली आहे, मात्र तरीही पीक न उगवल्यानं आता शेतकरी अडचणीत सापडलाय। मुंबईमध्ये पहिल्यांदा सर्वात मोठ्या गणेश मूर्तींची स्थापना केलेल्या गणेश गल्ली मंडळानं एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला। यंदा हे मंडळ फक्त 4 फुटांची मूर्ती बसवणार आहे। मूर्तीची उंची कमी करण्याचा निर्णय घेणारा गणेश गल्ली हे पहिलं मंडळ आहे। मुंबईमध्ये पहिली सर्वात मोठी मूर्ती या मंडळानंच बसवली होती। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठ्या मंडळांनी गणेश मूर्तींची उंची कमी करून आपल्या उत्सवाची उंची वाढवण्याचं आवाहन केलं होतं, त्यालाच प्रतिसाद देत आता मुंबईतील मोठे गणेशोत्सव मंडळ त्यांच्या गणेश मूर्तींची उंची कमी करताना दिसत आहेत। कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर यंदा केवळ सौदी अरेबियामध्ये राहणाऱ्यांनाच हज यात्रा करता येणार आहे। यापूर्वी हज रद्द करण्यात आल्याचं सांगितलं जात होतं, मात्र यामध्ये आता काहीसा बदल करण्यात आलाय। परदेशातून येऊ इच्छित असलेल्या लोकांना यावर्षी हज यात्रा करण्याची परवानगी दिली जाणार नाही आहे। यावेळेला हज यात्रा करणाऱ्यांची संख्या मर्यादित ठेवली जाते आहे। कोरोनामुळे वेगवेगळ्या देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारनं वंदे भारत मिशन सुरू केलंय। या मोहिमेअंतर्गत विविध देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी विशेष विमानं पाठवण्यात येत आहेत, मात्र अमेरिकेनं या मोहिमेला खोडा घातला असून मोहिमेअंतर्गत या विमानांना त्यांच्या देशात प्रवेश देण्यास नकार दिलाय। गलवानमध्ये झालेल्या हिंसक संघर्षानंतर अखेर 7 दिवसांनी चीन भारताच्या दबावापुढे झुकलाय। काल चीन सीमेवर मॉल्डो इथं दोन्ही देशांमध्ये लेफ्टनंट जनरल स्तरावर महत्वाची चर्चा झाली। ही चर्चा चांगल्या पद्धतीनं पार पडली असून पूर्व लडाखमधील चकमकीच्या ठिकाणी दोन्ही देशांच्या सैन्यांनी माघार घेण्याचं मान्य केल्याची माहिती सैन्याकडून देण्यात आली आहे।
लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे 2 दिवसांच्या लडाख दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत। मंगळवार आणि बुधवार असे 2 दिवस ते लडाखमध्ये असतील। या दौऱ्याच्या वेळी ते गलवान खोऱ्यामध्ये जाऊन तिथल्या कमांडर्सकडून परिस्थिती जाणून घेतील। 6 आठवड्यांपासून पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ तणावाची स्थिती आहे। भारत आणि चीन दोन्ही देशांचे सैनिक आमने सामने उभे ठाकले आहेत। जागतिक क्रमवारीतील पहिल्या क्रमांकाचा टेनिसपटू नोवाक जोकोविचला कोरोनाची लागण झाली आहे। डेली मेल रिपोर्टने यासंबंधीचं वृत्त दिलंय। नोवाक जोकोविच टेनिस दौऱ्यासाठी गेला होता आणि तिथे 2 कार्यक्रमांमध्ये त्यानं सहभाग नोंदवला होता। यावेळेला सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्यात आलं नव्हतं असंही डेली मेलनं म्हटलेलं आहे। पाकिस्तान क्रिकेट संघाच्या 7 खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे। पाकिस्तानचे खेळाडू शादाब खान, हरीस रौफ आणि हैदर अली यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे। पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डानं याबाबत माहिती दिली आहे। त्यानंतर बुलेटिनमध्ये इथंच थांबूया। ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत।